यास देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणात त्याची हिताची जबाबदारी ज्या केंद्र सरकारवर आहे त्यांनी योग्य प्रकारची पावले टाकली नाही. आता मी आल्याच्या नंतर जितेंद्रांचं भाषण ऐकत होतो, विश्वनाथांनी त्याचा उल्लेख केला. काय घडलं खासगरला? खासगरला घडलं त्याच्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जसा जयंतांनी उल्लेख केला की महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम राज्य सरकारचा कार्यक्रम आहे आणि राज्य सरकारचा कार्यक्रम असतो त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रितांची ही जबाबदारी 100% राज्य सरकारवर असते. मला असं होतंय की एकदा मला केंद्र सरकारने पद्मविभूषण दिलं आणि पद्मविभूषण हे देण्याच्यासाठी मला जावं लागलं कुठं? राष्ट्रपती भवनला. ऑर्गनाइज कोणी केलं? केंद्र सरकारने. हजार लोक किती राहिले? माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि मित्रांच्या वतीनं एकंदर 10 लोक. यापेक्षा कुणाला परवानगी नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण हा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकार, भारत सरकार, महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सुद्धा धर्माधिकाऱ्यांचा सन्मान असतो. पण हा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेनं आयोजित केलेला नव्हता, तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता. आणि त्या ठिकाणी मला नक्की आकडा माहिती नाही, कुणी 10 लोक म्हणतात, कुणी 15 लोक म्हणतात, कुणी 24 लोक म्हणतात, काय असेल तो आकडा. पण लोक मृत्यूमुखी पडले आणि मृत्यूमुखी पडले केवळ राज्य सरकारने खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली नाही. एवढा प्रचंड उन्हाळा, विश्वासघाताची शक्यता आणि असं असताना सुद्धा हा कार्यक्रम उभ्याव घेतला जातो. आज तुम्ही पक्षाचं श्रेय या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये घेतलं या, पण तुम्ही चांगली व्यवस्था केली, उत्तम प्रकारचा फेंडाल टाकला, काही त्या ठिकाणी वाईट प्रसंग येणार नाही याची काळजी घेतली. पण हा एखादा पक्ष करू शकतो आणि राज्य सरकार करू शकत नाही, याचा अर्थ एकच होता की त्यांना प्रचंड शक्ती त्या ठिकाणी जमून त्यामधून एक प्रकारचा राजकारणाला अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्या होऊ पाहिलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचं होतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचा वेफिगेसपणा हा दाखवला गेला आणि त्याची किंमत ही काही निष्पाप लोकांना द्यावी लागली, याची चौकशी झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या वतीनं व्हावी. जयंतांनी सांगितलं सिटिंग हायकोर्टचा जज द्यायला पाहिजे. या प्रकारचं गांभीर्य घेतल्यानंतर ते चौकशी एक अधिकाऱ्यांनी करावी म्हणून त्याची नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ अधिकारी म्हणून लौकिक आहे, प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक आहे, पण शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या वासचा संबंध आहे अशा ठिकाणी तो किती प्रामाणिक असला तर सत्यस्थिती ही पुढे येऊ शकणार नाही. आणि त्यासाठी राज्य हायकोर्टाचे सिटिंग जज यांच्यावरच हे काम सोपवलं पाहिजे आणि वस्तुस्थिती ही संबंध देशाच्या समोर आणली पाहिजे आणि तो अर्ज हा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे.